मुंबईसाठी सेमी एसी लोकलची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. अर्थसंकल्पामध्ये 78 सेमी एसी लोकलसाठी 15 कोटींचा निधी मंजूर झालाय आणि तरतुदीनुसार साध्या लोकलचं रूपांतर हे सेमी एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 6 कोटी 50 लाख रुपये खर्चून गाड्या रेट्रोफिट करण्यात येणार आहेत. गाड्या रूपांतरित करण्यासाठी 1,507 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 2022-23 अर्थसंकल्पामध्ये 15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जूनमध्ये झालेल्या सर्वेक्षणात मुंबईकरांनी एसी लोकलला सर्वाधिक पसंती दिलेली होती. सेमी एसी लोकलचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आता 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती आणि तांत्रिकदृष्ट्या सेमी एसी लोकल व्यवहार्य नसल्यामुळे हा प्रकल्प मागे पडला होता, पण आता पुन्हा एकदा प्रकल्पाला संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.